हाय फ्रेंड्स, कसे आहात? आई होप तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी गणित. बैजिक राशींचे अवयव, त्यामधील आपला सराव संच चालू आहे 6.3. त्यामधील पुढची गणित आपण आज घेणार आहोत. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ जे ते पाहायला मिळतील. इयत्ता 8वी विषय गणित, बैजिक राशींचे अवयव. मित्रांनो, आपलं सराव संच चालू आहे 6.3. त्यामधील राहिलेली गणित आपण आज घेणार आहोत. त्याआधी सूत्र जी आहेत ही एकदा रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. बघूया ती. ही सर्व सूत्र तुम्ही अभ्यासलेली आहेत, माझ्या मते तुम्ही ह्या वहीत लिहून काढा आणि पूर्णपणे ती पाठ करून टाका, बाय हार्ट करून टाका. त्यामुळे तुम्हाला 6.3 मधील सर्व गणित अतिशय सोपी जाणार आहेत. अतिशय सोपी सूत्र आहेत, एकदा लक्षात ठेवा तर तुमचा 6.3, 6.4 हा सहज तुम्हाला सोडवता येईल. मित्रांनो, आपण सराव संच 6.3 सुरू करूया. आता 6.3 मध्ये पहिलं गणित आहे, x+y कंसाचा घन वजा x - y कंसाचा घन. मित्रांनो, या गणिताकडे जरा नीट जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर इथे बघा x+y वजा x - y घन. आता इथे हा जो कंस आहे याचं सूत्र सुद्धा आपल्याला लावता येईल, परंतु आपण डायरेक्ट a+b सूत्र लावूया. a+b, बघा हे इथे शेवटचं सूत्र a+b तो असतो a - b, पहिलं पद वजा दुसरं पद, नंतर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. या पद्धतीने समजा हे पहिलं आणि दुसरं मांडलं तर हे गणित तसंच आहे, मात्र a ऐवजी हा पूर्ण कंस दिलेला आहे, x+y दिलाय. त्यामुळे हा आपण a समजायचा आहे, हा आपण b समजायचा आहे आणि त्यानुसार आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, लक्षात असू द्या, आपण वापर करणार आहोत या सूत्राचा, a+b. चला तर मित्रांनो सोडवूया, सुरुवात करूया. हा a आहे आपला, हा b आहे. पहिला कंस होता a+b, म्हणजे पहिल्या कंसात येणार ही टर्म वजा ही टर्म. हे लक्षात घ्या, x+y हा झाला a आपला, थोडक्यात, आणि इकडे येणार वजा x - y. मित्रांनो, ही स्टेप कळाली असेल. पुढची स्टेप, पुढचा कंस कसा जोडणार, तर पुढे असतो a2. इथे आपण काय घेणार आहेत, ए आपण काय घेतलाय, x+y, म्हणजे x+y येईल. x+y कंसाचा वर्ग अधिक, नंतर असतो ab, म्हणजे दोघांचा गुणाकार. ही पहिली टर्म a आपली, ही b आहे समजा, तर या दोघांचा गुणाकार म्हणजे येणार x+y, दुसऱ्या कंसात येणार x - y अधिक b2. बी म्हणजे आपली x - y कंस आहे, तो लिहूया x - y कंसाचा वर्ग. मित्रांनो, हे सोडवायचंय, बघूया. आता हा कंस सोडवतो मी आधी. x+y वजा असल्यामुळे हा वजा होईल, वजा x, आणि हा ऋण असल्यामुळे तो धन होईल, म्हणजे +y. ओके मित्रांनो, x+y2 पहिलं सूत्र बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हे सगळे सूत्र पाठ असायला हवे. या सूत्राचा वापर करणार तिथे a+b कंसाचा वर्ग, त्यामुळे इथे येईल x² + 2xy + y² अधिक. आता मित्रांनो इथे बघा, x+y आणि x - y आहे, म्हणजे a+b आणि a+b सूत्र, a+b a+b असतो, a² - b² त्यामुळे इथे येईल x² - y² अधिक पुन्हा a+b² सूत्र, म्हणजेच x² - 2xy + y². काय तर मित्रांनो, पुढची स्टेप बघूया. इथे बघा, हा वजा एक्स आणि धन एक्स गेला, म्हणजे y+y शिल्लक राहिले आहेत 2y. हा झाला पहिला कंस. आता सारखी टर्म जी ती जवळजवळ घेऊया. बघा, x² आहे, म्हणजे 3 आहे तो, लिहिता येईल x² + x² + x² नंतर y² लिहितो आहे, y² लिहायचा म्हटलं किंवा 2xy लिहूया, +2xy पुन्हा इकडे आहे तो -2xy. आता उरलेले टर्म y² - y² + y² मित्रांनो चला, 2y हा जसा तसा येणार. इकडे बघूया, x² + x² + x² म्हणजे 3 आहे, म्हणजे इथे येणार 3x² 2xy - 2xy हा कट झाला, 0 झाला, अधिक 1y² आणि -y² गेला, फक्त शिल्लक राहिला y² म्हणजे आपलं थोडक्यात उत्तर जे आहे ते आलं आहे 2y कंसात 3x² + y² याला सोडवा, 2 × 3 म्हणजे 6, x² - y म्हणजे x² - y अधिक पुन्हा 2y ने याला गुणा, म्हणजे मिळेल 2y²
दुसरं गणित आहे तीन ए अधिक पाच बी चा घन वजा तीन ए वजा पाच बी चा घन। मित्रांनो इथे सुद्धा हा समजा आपण पूर्ण ए मानला, ए चा घन वजा बी चा घन, तेच सूत्र इथे सुद्धा आहे, त्यामुळे हा पुन्हा समजा पहिलं पद हे दुसरं पद आहे, त्यानुसार आपल्याला लिहिता येईल बघा तीन ए अधिक पाच बी वजा तीन ए वजा पाच बी। पहिली तर मधली आपण पहिला पद जे आहे ते लिहिलं आहे, दुसऱ्या कंसात दुसरा कंस असतो ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग, म्हणजे याचा वर्ग आहे तो लिहूया तीन ए अधिक पाच बी चा वर्ग गुणिले यांचा गुणाकार असतो तीन ए अधिक पाच बी गुणिले तीन ए वजा पाच बी आणि नंतर असणारे तीन ए वजा पाच बी चा वर्ग या पद्धतीने। मित्रांनो सोडवूया, चला कौन सोडवायच्या आधी तीन ए अधिक पाच बी हा वजा असल्यामुळे हा वजा होईल वजा तीन ए आणि वजा वजा हा अधिक होईल म्हणजे तो होईल पाच बी या पद्धतीने। ओके मित्रांनो ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र पुन्हा इथे लिहितोय बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र असतं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र वापरायचे इथे। चला तीन ए चा वर्ग म्हणजे नऊ ए चा वर्ग दोन ए बी पाच अधिक पंधरा दोन तीस ए बी होतील आणि नंतर पंचवीस बी चा वर्ग अधिक इथे मित्रांनो तीन ए अधिक पाच बी तीन ए वजा पाच बी इथे सूत्र येईल ए अधिक बी आणि ए वजा बी चं सूत्र असतं ए वर्ग वजा बी वर्ग, त्यामुळे इथे तीन ए अधिक पाच बी येणार तीन ए चा वर्ग म्हणजेच नऊ ए चा वर्ग वजा पाच बी चा वर्ग म्हणजे पंचवीस बी चा वर्ग। मित्रांनो पुढे येणार तीन ए वजा पाच बी चा वर्ग म्हणजे ए वजा बी चं सूत्र इथे येणार नऊ ए चा वर्ग पाच त्रिक पंधरा दोन तीस ए बी आणि इथे येणार पंचवीस बी चा वर्ग। कौन सोडवून घ्या बघा मित्रांनो तीन ए आणि वजा तीन ए गेला आहे म्हणजे पाच बी अधिक पाच बी इथे शिल्लक राहिले दहा बी। दुसऱ्या कंसात बघूया नऊ ए वर्ग नऊ ए वर्ग आणि पुन्हा नऊ ए वर्ग तीनदा आहे तो लिहूया नऊ ए वर्ग अधिक नऊ ए वर्ग अधिक नऊ ए वर्ग। आता इकडे बघूया तीस ए बी आणि इकडे आहे वजा तीस ए बी ते जवळ लिहूया तीस ए बी वजा तीस ए बी उरलेले टर्म बघा पंचवीस बी चा वर्ग पुन्हा वजा पंचवीस बी चा वर्ग आणि अधिक पंचवीस बी चा वर्ग। बघूया मित्रांनो काय येत आहे दहा बी नऊ नऊ अठरा नऊ सत्तावीस म्हणजे इथे आणणार सत्तावीस ए चा घन तिघांची बेरीज केलेली आहे तीस ए बी तीस ए बी गेलेला आहे पुढे पंचवीस बी वर्ग पंचवीस बी वर्ग गेलाय म्हणजे शिल्लक राहिला फक्त पंचवीस बी चा वर्ग या पद्धतीने। आता दहाने गुणून टाका दहा गुणले सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर ए चा घन नंतर येणार इथे बी अधिक दहा बी गुणले पंचवीस बी चा वर्ग म्हणजे दोनशे पन्नास बी वर्ग गुणले बी म्हणजे बी चा घन। आपलं उत्तर आलं आहे दोनशे सत्तर ए वर्ग बी अधिक दोनशे पन्नास बी चा घन। श्रीसम पाहूया ए अधिक बी कंसाचा घन वजा ए चा घन वजा बी चा घन। मित्रांनो काय तर बघूया ए अधिक बी कंसाचा घन वजा इथून वजा चिन्ह बाहेर काढतोय म्हणजे इथे शिल्लक राहील ए घन वजा बाहेर गेल्या म्हणजे इथे येणार बी घन। मित्रांनो याचं सूत्र आपल्याला तुम्ही जाणता आहात याचं सूत्र लिहूया हा जसा तसा ए अधिक बी कंसाचा घन वजा ए घन अधिक बी घन तुम्ही जाणता आहात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग दोन पद मिळाली आहेत हे एक पद आणि हे एक पद। यामध्ये बघा तुम्हाला ए अधिक बी सामायिक दिसतो आहे तो बाहेर काढा ए अधिक बी आपण बाहेर काढला तर शिल्लक राहणार आहे इथून ए अधिक बी गेला घन होता तो शिल्लक राहील वर्ग म्हणजे ए अधिक बी वर्ग वजा मित्रांनो या पदामधनं आपण ए अधिक बी बाहेर काढला आहे म्हणजे शिल्लक राहील फक्त ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग। म्हणजे बघा मित्रांनो आपली पुढची स्टेप मिळते आहे ए अधिक बी हा कौन सोडवूया ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग हा वजा बाहेर आहे म्हणजे हा कौन सोडवायचा आहे म्हणजे हा वजा होईल वजा ए वर्ग वजा वजा अधिक होईल अधिक ए बी आणि वजा अधिक वजा होईल म्हणजे वजा बी चा वर्ग। मित्रांनो काय मिळते बघूया ए अधिक बी दुसऱ्या कंसात बघा ए वर्ग त्याच्याजवळ हा वजा ए वर्ग लिहिलाय ओके अधिक दोन ए बी याच्याजवळ हा अधिक ए बी लिहितो आहे आणि नंतर बी वर्ग आणि हा नंतर वजा बी वर्ग
फक्त काय केलं, सामायिक पद जवळजवळ लिहून घेतली. ए अधिक बी, इथे जर बघितलं तर ए वर्ग गेला आहे. दोन ए बी अधिक एक ए बी म्हणजे हे झाले तीन ए बी, आणि बी वर्ग गेला म्हणजे फक्त एवढं शिल्लक राहिलंय ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात तीन ए बी. मित्रांनो, ए ने तीन ए बी लागूना म्हणजे मिळते आपल्याला तीन ए वर्ग बी, आणि नंतर बी ने तीन ए बी लागूना म्हणजे तीन ए बी चा वर्ग. चौथं गणित बघूया, पी घन वजा पी अधिक एक कंसाचा घन. म्हणजे मित्रांनो, हे आपलं पहिलं पद ए आणि हे आपलं होईल दुसरं पद, त्यानुसार आपण सोडणार आहोत. हे पहिलं पद, हे दुसरं पद घन आहे. सूत्रानुसार काय येतं, पहिले आणि दुसऱ्या पदाची सुरुवातीला वजाबाकी होते, म्हणजे हे पहिलं पद पी वजा पी अधिक एक हा झाला पहिला कंस. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दोघा दुसरे पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानुसार येईल बघा, पहिल्या पदाचा वर्ग नंतर या दोघांचा गुणाकार म्हणजे पी पी अधिक एक, आणि नंतर दुसऱ्या पद दुसरं पद म्हणजे पी अधिक एक त्याचा वर्ग, पी अधिक एक कंसाचा वर्ग. हे सोडून घ्या मित्रांनो, पी हा कंस वजा गुणेल त्यामुळे हा येईल वजा पी, हा पुन्हा इथे येईल वजा एक. हा झाला पहिला कंस. दुसरा कंस बघूया, पी वर्ग अधिक पी गुणिले पी पुन्हा पी वर्ग पी गुणिले एक अधिक पी. आता पुन्हा हा कंस आपल्याला सोडवायचा आहे, म्हणजेच इथे सूत्र येणार ए अधिक बी कंसाचा वर्गच, ते असेल पी वर्ग अधिक दोन पी अधिक एक. मित्रांनो, पी पी गेला म्हणजे शिल्लक राहील वजा एक. इकडे येणार बघा, पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी वर्ग, तीन पी वर्ग येतील इथे, तीन पी वर्ग अधिक पी आणि हा दोन पी म्हणजे आले पुन्हा तीन पी आणि पुन्हा आहे अधिक एक या पद्धतीने. मित्रांनो, वजा एक ने मल्टीप्लाय करा म्हणजे सर्व वजा होतील, वजा तीन पी चा वर्ग वजा तीन पी वजा एक हे आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, शेवटचं गणित आपलं, तीन एक्स वाय वजा दोन ए बी चा घन वजा कंसात तीन एक्स वाय अधिक दोन ए बी चा घन. इथे मित्रांनो एकूण चार चल दिसतात, एक्स वाय ए बी, तरी काही हरकत नाही, आपले सूत्र पाठ असतील तर आपल्याला काही अडचण येणार नाही. बघूया, तीन एक्स वाय वजा दोन ए बी वजा घन वजा तीन एक्स वाय अधिक दोन ए बी कंसाचा घन. मित्रांनो, आपल्या सूत्र लावायचं आहे, समजा आपण हा ए मानूया हा बी मानूया, म्हणजे पहिल्या कंसातील दोघांची वजा बाकी ए वजा बी या पद्धतीने. सुरुवात करतोय बघा, तीन एक्स वाय वजा दोन ए बी वजा आहे, त्यामुळे आपलं सूत्र असतं ए वजा बी, हा ए आहे वजा बी करावा लागेल, म्हणजे वजा तीन एक्स वाय अधिक दोन ए बी. आपला हा पहिला कंस झाला. दुसऱ्या कंसात येतो पहिल्या पदाचा वर्ग, म्हणजे पहिलं पद हे झालं याचा वर्ग येईल, तो लिहिणार तीन एक्स वाय वजा दोन ए बी कंसाचा वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार असतो, म्हणजे येणार तीन एक्स वाय वजा दोन ए बी गुणिले तीन एक्स वाय अधिक दोन ए बी. दोघांचा गुणाकार लिहून झालाय. शेवटचं पद राहिलंय तो असतो बी चा वर्ग, बी आपला हा आहे म्हणजे या कंसाचा वर्ग येईल, तीन एक्स वाय अधिक दोन ए बी चा वर्ग या पद्धतीने. मित्रांनो, हे सोडूया, काय ते बघा, तीन एक्स वाय वजा दोन ए बी हा कोण सोडवेल, म्हणजे हे सगळे वजा होतील, वजा तीन एक्स वाय वजा दोन ए बी. ओके मित्रांनो, दुसऱ्या कंसाकडे लक्ष देऊया, तीन एक्स वाय वजा दोन ए बी कंसाचा वर्ग, सूत्र ए वजा बी कंसाचा वर्गचं सूत्र, याचा वर्ग म्हणजे काय येणार, नऊ एक्स वर्ग वाय वर्ग वजा दोन गुणिले ए बी असतो, म्हणजे तोंडा तीन दुने सहा, सहा दुने बारा, बारा इथे लिहिताना आपल्याला चारही चल येतील इथे, एक्स वाय ए बी अधिक दोन ए बीचा वर्ग येणार, म्हणजे चार ए वर्ग बी वर्ग अधिक. मित्रांनो, इथे बघा, तीन एक्स वाय वजा दोन ए बी आणि तीन एक्स वाय अधिक दोन ए बी, म्हणजे ए वजा बी आणि ए अधिक बीचं सूत्र, जे येणार ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच इथे येणार याचाही वर्ग आणि याचाही वर्ग. तीन एक्स वायचा वर्ग म्हणजे नऊ एक्स वर्ग वाय वर्ग वजा दोन ए बीचा वर्ग म्हणजे चार ए वर्ग बी वर्ग, याचं याचं उत्तर झालेलं आहे. आपण सूत्र वापरलं आहे इथे थोडक्यात, ए वजा बी आणि ए अधिक बी साठी असतो तो ए वर्ग वजा बी वर्ग या पद्धतीने. मित्रांनो, आता हे राहिले फक्त, हा कंस सोडवायचा आहे, अधिक तीन एक्स वाय अधिक दोन ए बी कंसाचा वर्ग, वर्गाचा विस्तार जो आहे तो त्या पद्धतीने काय येईल बघा, नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक तीन दुने सहा दुने बारा एक्स वाय ए बी अधिक दोनाचा दोन ए बीचा वर्ग म्हणजे चार ए वर्ग बी वर्ग. इथे लिहितो पुन्हा, चार
ए वर्ग बी वर्ग या पद्धतीने। आता आपल्याला कोण सोडवायचा आहे बघा मित्रांनो, तीन एक्स वाय वजा तीन एक्स वाय हा गेला, वजा दोन ए बी वजा दोन ए बी म्हणजे वजा चार ए बी। ओके पुढे बघूया, नऊ एक्स वर्ग वाय वर्ग, नऊ एक्स वर्ग वाय वर्ग आणि नऊ एक्स वर्ग वाय वर्ग तीनदा आहे तो लिहून काढा, नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग। पुढे मित्रांनो बघा, वजा बारा एक्स वाय ए बी आणि अधिक बारा एक्स वाय ए बी आहे तो लिहिता येईल आपल्याला, वजा बारा एक्स वाय ए बी अधिक बारा एक्स वाय ए बी अधिक। आता उरलेली टर्म बघा, चार ए वर्ग बी वर्ग वजा चार ए वर्ग बी वर्ग आणि अधिक चार ए वर्ग बी वर्ग म्हणजे एकदा अधिक वजा अधिक, तो लिहूया चार ए वर्ग बी वर्ग वजा चार ए वर्ग बी वर्ग अधिक चार ए वर्ग बी वर्ग। काय मिळतं बघूया, वजा चार ए बी, नऊ एक्स वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग वाय वर्ग म्हणजे झाले सत्तावीस एक्स वर्ग वाय वर्ग। मित्रांनो वजा बारा एक्स वाय बी अधिक बारा एक्स वाय वर्ग गेला, चार ए वर्ग बी वर्ग वजा चार ए वर्ग बी वर्ग गेला अधिक चार ए वर्ग बी वर्ग शिल्लक राहिलाय तो लिहूया चार ए वर्ग बी वर्ग। आता आपल्याला गुणायचं आहे वजा चार ए बी ने या कंसाला, सत्तावीस गुणले चार म्हणजे एकशे आठ म्हणजे येणार वजा एकशे आठ, त्याचप्रमाणे हे चल येतील एक्स वर्ग वाय वर्ग आणि ए बी तो लिहूया एक्स वर्ग वाय वर्ग ए बी, वजाने पुन्हा चार लागणं या वजाने तर इथे येणार वजा चार चौक सोळा, इथे येणार ए वर्ग बी वर्ग गुणले ए बी म्हणजेच काय ए चा घन बी चा घन। मित्रांनो तुम्हालाही ही गणित कळाली असतील, आवडल्यास शेअर करा लाईक करा, धन्यवाद।